नमस्कार मंडळी, वेलकम टू अ ब्रँड न्यू व्लॉग. हा आपला पहिला व्लॉग आहे आणि विचार करता करता कसं स्टार्ट करायचं कसं नाही, वाजले आहेत 1 आणि आज आहे सॅटर्डे आणि माझ्या घरी सॅटर्डेला सगळ्यांचा उपवास असतो. म्हणून आज स्पेशल उपवासाची रेसिपी करणार आहे, म्हणजेच साबुदाणा वरीचे डोसे आणि बटाट्याची भाजी. तर बघूया आजचा दिवस कसा जातो आणि हा पहिला व्लॉग कसा सुरू होतो. रेडी आणि परफेक्टली फिट टू गो अँड कुक इन द किचन. तर मग आपण भेटूया किचन. सो इथे मी वरीचे तांदूळ मिक्सरला लावून त्याची पावडर करून घेतली आहे आणि हे आहे साबुदाण्याची पावडर सेम. तर इट शुड बी वरीचा तांदूळ जास्त पाहिजे आणि साबुदाणा थोडा, म्हणजे बाइंडिंगसाठी. आणि आता मी बटाटे पील करणार आहे. आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं आलं लागणार, काही मिरच्या लागणार आणि थोडंसं जिरं आणि सॉल्ट ॲज पर टेस्ट. आणि मग त्याला आपण बाइंड करणार आणि देन वील कीप इट असाईड आणि मग त्याचे डोसे करायचे. माझी कझिन गौरी, हॅलो, ही आपल्याला असिस्ट करणार आहे टू मेक रील आणि साईड बाय साईड आम्ही इथे यूट्यूब व्हिडिओ बनवणार आहोत. लेट्स सी हाऊ इट गोज. झालेलं आहे, प्रॉपर तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात टाकायचं आहे जिरा आणि इथे माझं रील देखील शूट होत आहे. जिरा थोडा तडतडू द्यायचा आहे, प्रॉपर तडतडू द्यायचा आहे असं. आणि जिराचं तडतडलं आहे, त्याच्यात आपण टाकूया ग्रीन चिलीज. आमच्याकडे थोडं व्हेरिएशन्स होते, आम्ही आणले नव्हते, जे होते तेच वापरतो आहे. म्हणून आणि हे चांगले सिजन होऊ द्यायचे. हे झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे भरपूर सारा, किंवा म्हणजे मी भरपूर प्रिफर करते पण माझे घरवाले खात नाहीत म्हणून मी आता थोडंच टाकते कढी करता. आणि ह्याच्यात आपण मस्तपैकी टाकणार आहोत हिंग. आणि हे झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं सॉल्ट, म्हणजे कारण की नंतर यू कॅन टेस्ट इट अकॉर्डिंगली अँड देन पुट इट. आणि या फोडणीला चांगला थोडासा तरबूज होऊ द्यायचं. मग हे झाल्यावर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे हे उकडलेले क्यूब केलेले पटेटो. आता आपल्याला डोसाची तयारी करायची आहे. पॅन इज ऑन फायर, इथे बॅटर रेडी आहे आणि मला प्रॉपर असं छान सुगंध आलेला आहे पण मी खाऊ नाही शकत. दॅट्स फाईन, आपण ही छोटीशी डाव घेऊया आणि असं प्रॉपर सेम रवा डोसासारखं येत आहे. आणि जितकं तुम्ही याला मीठ कुक होऊ द्याल तितकंच ते क्रिस्पी बनतं. सो लेट्स सी, हे जसं प्रॉपर क्रिस्पी झालं आहे ते बघायला लेत मागे बाबा हसत.
त्यांना पहिला देऊया खायला. पौष्टिक अस खूप खूप भरभरून तूप दिसतच आमची तब्येत तुम्हाला. भरभरून तूप आणि जी कॅमेराच्या मागून असते तिला नक्कीच पटलेलं आहे. हा खरा पेशन्स असतो की तो क्रिस्पी होईपर्यंत तुम्ही थांबता कि तुम्ही पलटून टाकता. आता असंच चालू राहणार आहे जोपर्यंत त्यांचं पोट नाही भरत आहे आणि मी अख्खी घामानी भिजत नाहीये. असंच चालू राहणार आहे. हर घर की कहाणी आहे ती. करणारा करत जातो आणि खाणारा खातच जातो. तुमचं किचन सेटअप जरा फारच लहान आहे. तुम्ही चेहरा पुसा. हा आता जरा रिअलाइज होते. आमचा स्पॉट दादा पण आलेले आहेत टाइमवर. मागे मेकअप दादा उभे आहेत. असं आता रिअलाइज होते आमचं किचन सेटअप फारच लहान झालेलं आहे. जेव्हा आपल्याला हे सगळे व्हिडिओज अँड एव्हरीथिंग म्हणजे सगळं करायचं आहे तेव्हा. बाकी नाही तर रेग्युलर साठी तर मस्त आहे. म्हणजे मुंबई ते खूप कॅमेराश आहेत आमचे बाबा. त्यांच्यासाठी हे चाललंय आणि एका काळी ते फोटोग्राफर होते पण ते कॅमेराशाय आहेत. हो ट्रिक ट्राय केलेली आहे मी आणि ती झालेली आहे व्यवस्थित. असेच काहीतरी फालतू काम आम्ही करत असतो. आमचा डोसा बाहेर नाही उडाला. आमचा डोसा पॅन मध्ये पडलेला आहे. तुपाचा एक पण असं थेंब शिंतोडा कुठेच न उडाला. म्हणजे घामाचा त्याच्यावरती उडाला. घाम पडलाय ते तर कुठली चव येणार आहे. म्हणजे आई खुश सगळे खुश किचन साफ सगळं बनवून खाऊन भांडी घासून धुवून सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललोय चारकोपला माझ्या लहान कझनला घ्यायला. तर मग चला आमच्या बरोबर. आम्ही पोचलो आहोत आता वर्सोवा जेट्टीला अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स मड जेट्टी. आणि आज आम्ही ना रिक्षानी नाही जाणार आहोत. आम्ही आज बसनी जाणार आहोत कारण की ॲज पर माय आई बस लवकर पोचवते आणि रिक्षाचा मीटर चालू राहतो. म्हणून बघूया. आणि मडचे रस्ते तर इट्स ऑलवेज एम्प्टी अँड इट फील्स लाईक गोवा. आणि इग्नोर माय स्टिकी ऑइली स्किन माय फेस. इतकी गर्मी आहे काय करू शकतो. ह्युमिड अँड आय एम राईट इन फ्रंट ऑफ द सी सो इट हॅज टू बी. ओके बाय. आता आम्ही पोचलेलो आहोत चारकोपला. आमची बस जाते आणि आता आम्ही गेली. आता आम्ही रिक्षाने पोचणार आहोत त्यांच्या घरी. लाडकी कझन जिला आपण घ्यायला आलो आहोत आणि आता परत जाणार आहोत घरी. आणि हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. डू लाईक इट शेअर अँड सबस्क्राईब. बाय.